नागपुरातील भाजपच्या अनेक नेत्यांचे निकटवर्ती असलेले पंचू तोतवानी यांना प्रतापनगर पोलिसांनी आता काही वेळा आधीच अटक केली आहे. त्यांना प्रतापनगर पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. नेमके कोणत्या गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. नाना प्रताप पोलीस स्टेशन हद्दीत गोपाळनगर जी जगह आहे त्यामध्ये प्रदीप मारवाडे नामक एक आदमीनी 21 फरवरीला गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. त्या दिवशी काही संशयात्मक डॉक्युमेंट मिळालेला नव्हता, पण त्यांचे 2 ते 3 दिवस नंतर त्यांची पत्नी बायकोनी एका कॉपी आणून दिली होती. त्यामध्ये एका सुसाईड नोट लिहिला होता, ते त्यांनी व्हेरीफाय केला. त्या सुसाईड नोटमध्ये असा लिहिला होता की त्यांनी पंजू तोतवानीनी त्यांच्यातून 1,25,000 रुपये घेतलेले होते आणि ते वापस करत न होता, परत करत न होता त्यांच्यातून कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. पण त्यांनी व्हेरीफाय केला, त्यांनी त्या व्हेरीफिकेशन नंतर त्यांनी काल कंप्लेंट दिली आणि ते गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेला आहे. आता तपास चालू आहे की ते कशासाठी ते त्यांनी रुपये घेतलेले होते, त्यांचे काय कारोबार होते आणि त्यांचे काय कम्युनिकेशन होते आरोपी आणि विक्टिममधून काय कम्युनिकेशन होते ते तपासचा भाग आहे आणि ते आम्ही करत आहे. अटक आरोपीच्या यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे? अटक आरोपीच्या यापूर्वीच्या 7 गुन्हे दाखल आहे, त्यामध्ये मारामारीचे गुन्हे आहे आणि 420 चे गुन्हे आहे.